घोडगेवाडी येथील तिलारी नदीवरील वाढते पाणी आणि प्रवाशांची चाललेली कसरत याचा विचार करून घोडगेवाडी येथील तिराळी नदीवरील कॉजवेची उंची वाढवा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक गोपाळ गवस यांनी कार्यकारी अभियंता तिलारी पाटबंधारे प्रकल्प यांच्याकडे केली आहे. घोडगेवाडीतील तिलारी नदीवरील कॉजवे हा तिलारी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत बांधण्यात आला असून या कॉजवेवरून घोडगेवाडी, मोर्ले, केर, निडलवाडी, भेकुर्ली, मिरवेल, पारगड या भागातील प्रवासी तसेच ग्रामस्थ, कॉलेजची मुले, शालेय विद्यार्थी व्यावसायिक बारमाही प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण वाढल्याने तिलारी धरणाची अंतिम पातळी वाढली आहे. यामुळे धरणाचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. धरणाचे पाणी व पावसाचे पाणी यामुळे गेले 15 ते 20 दिवस घोडगेवाडी कॉजवे पाण्याखाली आहे. यामुळे गावाचा संपर्कही तुटला आणि वाहकांना 14 किलोमीटर अंतराचा लांबणीचा प्रवास करावा लागतो. काही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून या पाण्याने भरून वाहणाऱ्या कॉजवेवरून वाहने हाकताना दिसतात. कॉजवेवर असलेल्या छोट्या खांबांना बघून प्रवाशांकडून पाण्याची अंदाजबांधणी केली जाते आणि जीव मुठीत धरून वाहत्या पाण्यातून कॉजवेवरून वाहने हाकली जातात. तर काही शाळकरी मुलेही याच कॉजवेवरून शाळेत, कॉलेजमध्ये ये जा करतात. सुदैवाने आजपर्यंत कोणताही मोठा अपघात झाला नसला तरी दुचाकी वाहून जाण्याचे प्रकार याच कॉजवेवर घडलेले आहेत. याची दखल शासनाने घ्यावी व कॉजवेची उंची वाढवावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा संघटक गोपाळ गवस यांनी कार्यकारी अभियंता तिलारी पाटबंधारे प्रकल्प यांच्याकडे केली आहे.